नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय सातपुते. आज आम्ही जंगलाकडे जात असताना ही वनस्पती दिसली. या वनस्पतीचं कॉमन नेम आहे अंकोल. अंकोल, अंकुल, अंकोलम असे विविध त्याचे वेगवेगळ्या भाषेतले नावं आहेत. शास्त्रीय नाव याचं ॲलँजियम साल्विफोलियम, फॅमिली ॲलँजिएसी असं आहे. आणि आयुर्वेदामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. मूळ, फोळ, पान, फळ, फूल सगळ्या गोष्टी औषधी बनवण्यासाठी उपयोगी पडतात. त्याची ही जी फळं आहेत, ही फळं आता पिकायला लागली आहेत. साधारण मे महिन्यापासून ही पिकायला सुरुवात होते मागेपुळे. आणि मे महिन्यामध्ये जनरली शेतामध्ये माकडांना काही खायला नसते, त्यावेळेस माकडांना अन्न प्रोव्हाइड करण्याचं काम ही वनस्पती करते. तर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही वनस्पती आहे. माकडं आहेत, छोटे पक्षी आहेत, त्यांना मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये हे अन्न प्रोव्हाइड करण्याचं काम करते. या झाडाच्या विविध अंगापासून स्किन डिसीज बसविण्यासाठी, त्वचारोग त्यावर औषध तयार करण्यासाठी या झाडाच्या फळाचा किंवा त्यावर असणाऱ्या सालीचा उपयोग होतो. आणि ही फळं आपणसुद्धा खाऊ शकतो. थोडी तुरट लागतात, आंबट, तुरट, गोड, असे तिन्ही अशा तिन्ही चवी यात आहेत. पण ठीक आहे, जरी आपल्याला ते चवीला बरे वाटत नसले तरी माकडांचं किंवा छोट्या पक्ष्यांचं जीवन फुलवण्यासाठी ही अत्यंत उपयोगी अशी वनस्पती आहे. आणि भरपूर परिसरामध्ये याचं पॉप्युलेशन या वनस्पतीचं कमी होत चाललेलं आहे, त्यामुळे याला कॉन्झर्व करणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओज